हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर आशा करते तुम्ही सगळे मस्त असणार. मी रोशनी, रोशनीस क्रिएटिव्हमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते. तर सकाळचे 11 वाजले, तर रायबाची आंघोळ करून त्याला झोक्यात झोपवलेलं आहे. लाईट बंद आहे, पडदे बंद आहेत, जेणेकरून रायबाची शांत झोप होईल. आता रायबाचं एक कबड दिसते ना, तर याची मला आज डीप क्लिनिंग करायची. तर मी जर ह्या रूममध्ये डीप क्लिनिंग करायला घेतलं तर रायबा डिस्टर्ब होईल, त्यामुळे मी आता हे कबड आणलेलं आहे हॉलमध्ये. आता पहिले ज्या वरचं कवर आहे त्याच्या गाठी सोडून घेत आहे. आणि हे कबड लिटरली तुम्हाला खरं सांगते गाईज, एक वर्ष म्हणजे एका दिवसाचं होतं ना रायबा, तेव्हा हे यूज करण्यासाठी काढलेलं आहे. तर आता रायबा 15 महिन्याचा झालेला आहे. 15 महिन्यामध्ये मी याला एकदासुद्धा धुतलेलं नाही आहे आजपर्यंत. तरीसुद्धा तुम्हाला दिसत असेल की ते नीट आणि क्लीन आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच दाखवणार आहे की मी इतकं नीट आणि क्लीन कसं काय असतं. तर सगळ्यात पहिले वरचं जे कवर होतं रेड कलरचं ते काढून घेतलेलं आहे आणि डेली यूजचे कपडे साईडला ठेवून दिलेले आहे. त्याच्यानंतर जे जे साहित्य आहे ते सगळं काढून बाजूला ठेवून पूर्ण कवर मी एम्प्टी करून घेणार आहे. तर डेली मी एक कॉटनच्या कपड्याने हे पूर्ण कपाट रायबाचं पुसत असते, कोरड्या फडक्याने दररोज पुसत असते. जेव्हा मी कुठं माहेरी गेलेली आहे किंवा गावाला गेलेली आहे, म्हणजे 8 दिवस जाऊ, 4 दिवस जाऊ, महिनाभर जाऊ, 15 दिवस जाऊ, तर साडीने हे झाकून ठेवलेलं असतं. तर कबड धुत नाही तोपर्यंत रायबा उठलेला होता आणि माझा जो घरात पसारा होता तो तसाच पडलेला होता. तर रायबा तो पसारा अजून पसारा करतो आहे. त्याचे बुक्स पा कुठे टाकले, तर औषधं वगैरे हे ते खेळतो आहे रायबा. आता हे कबड मी धुवून ठेवलेलं आहे, जसे आपण भांडे वगैरे घासतो तरी त्या पद्धतीने तो कबड पूर्ण धुतलेला आहे. आणि जे लाल कपडा आहे तो ब्रश न लावता फक्त साबणाने धुतला आहे, त्यानंतर तो डेटॉलमध्ये आणि कंपनीमध्ये टाकला होता. त्यानंतर रायबा खेळतो आहे. रायबाला हे कबड दिसलं होतं तर रायबा कबडसोबत खेळत होता. त्यानंतर ते सुकलं आहे पूर्णपणे. त्यानंतर मी पुन्हा एका कपड्याने पुसवून घेतले आणि ते घरामध्ये येऊन ऑर्गनाईज केले मला जसं पाहिजे तसं. तर मी रायबाचं कबड कसं ऑर्गनाईज करते, कसं ठेवते, त्याचा एक सेपरेट ब्लॉग येईल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला तोसुद्धा ब्लॉग पाहायला मिळेल. तर पूर्ण डीप क्लीन केलं, पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कपडा पण आणि हे सगळे ट्रेज पण. त्यानंतर हे व्यवस्थित सुटसुटीत असे लावून घेतलेले आहेत. तर हे कबड मी डेली सुती कपड्याने छान असे पुसत असते, कोरड्या कपड्याने. आणि जेव्हा मला कुठं गावाला जायचं असेल तेव्हा मी पूर्णपणे साडीने दोन्ही म्हणजे चारही साईडने हे कबड झाकत असते. तर साडीने यासाठी झाकते कारण साडी मोठी असते, तर साडीचे 2 ते 3 लेअर येत असतात. आणि 2 ते 3 लेअर साडीच्या ह्या कबडने आल्यामुळे तर धूळ माती वगैरे जे काही घाण असेल ती 2 ते 3 लेअरलाच लागते साडीच्या. जी जुनी साडी आहे मी जी टाकून दिलेली आहे यूज करून, ती साडीने मी झाकत असते, म्हणजे जेणेकरून ती साडीच खराब होते पण हे कबड जसेच्या तसं राहतं. त्यामुळे हा कपडा 15 महिन्यापासून एकदाही धुतलेला नाही तर इतका चकचकीत आहे. आज मी पहिल्यांदाच धुतलेला आहे. जर हे कंटिन्युअसली धुत गेलं तर ह्या कपड्याची शायनिंग खराब होईल, जी मऊसूतपणा आहे तो खराब होईल आणि ही जी झीप आहे म्हणजे ज्याला आपण चैन म्हणतो तीसुद्धा खराब होईल. तर त्यानंतर हे कबड टाकून देण्याच्या लेवलमध्ये काही कामाचं राहणार नाही. तर या पद्धतीने मी कबड वगैरे पॅक करून घेतलेलं आहे, छान रचून घेतलेलं आहे, त्यात झिप लावून घेतलेली आहे. तर तुम्हाला दिसत असेल एकदम छान असं आपलं कबड आज क्लीन करून झालेलं आहे. तर तुम्हाला माझे कबड क्लिनिंगचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर ही चेन वगैरे लावल्यानंतर, झिप लावल्यानंतर काही वस्तू पडल्या होत्या कॉस्मेटिक वगैरे, मी त्या पुन्हा व्यवस्थित रचून ठेवलेल्या आहेत. तर हे अशा पद्धतीचं कबड जर असेल कापडी, तर ते साडीने वगैरे जर झाकलं तर 2-3 लेअरने झाकल्यामुळे ते व्यवस्थित राहतं, घाण होत नाही, सारखं धुण्याची वेळ येत नाही, जेणेकरून झिप वगैरे खराब होत नाही, कपडा खराब होत नाही. त्यानंतर हे सगळं गार्बेज झालं आहे, डस्टबिनमध्ये टाकायचं आहे, हे सगळं वेस्टेज आहे जे कबडमधून निघालेलं आहे. रायबा काय? त्यानंतर रायबा आलाय बाहेर, 3:30-4 झालेले आहेत आणि रायबा आता अंगणामध्ये खेळतोय. हा असा खेळतो रायबा मातीमध्ये, त्यामुळे त्याचे कपडे लय खराब होऊन जातात. का रायबा तुझे कपडे खूप खराब होतात ना? अंगणामध्ये माती माती खेळून झाल्यानंतर रायबाने पकडलाय माझा हात. तर रायबाला कुठे जायचं असलं का पहिले माझा हात पकडतो, म्हणजे बोल आणि मला ही कला फक्त रायबाला जमू शकते. कसा बसलाय तो गायींच्या गोट्यामध्ये, ते उड्या मारून मारून नीट नीट. हे पा किती छोटं होतं ते.
त्याच्यावर त्यानंतर बसलाय. पुन्हा 5 सव्वा 5 वाजता रायबा आलाय घरात. त्यालाही लिपस्टिक सापडली, माझी कुठून सापडली माहित नाही. आता मागत आहे तर देत नाहीये मला, तिच्यासोबत खेळतोय. आणि तुम्हाला याची दिसत असेल माझी एवढी डाऊन कंडिशन करून टाकली त्याने, स्वतःच्या चेहऱ्यावरती लिपस्टिक बरोबर लावून दिली आणि स्वतःचाही चेहरा खराब केला, हात पाय खराब केले. तर दिवसभरात मला 4 ते 5 वेळा रायबा असंच जमत असतो कपडे बदलवायला आणि हातपाय धुण्यास. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनल ते नवीन असणार तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.